बाल राज्य एम्प्लॉईज असा हे 2011 सुरू केले स्पीकर सर आंसर दिवपा जाय पहिली स्पीकर सर जे आंसर हांव सर्कुलेट करता आतांच ओके जाय जाल्यार हांव पयली वाचून दाखो काय तूं परत हें करतलो न्यूज पेपरार येवं ना हांव तेजे मेन मेन मुद्दे आहा ते वाचता बाकीचे जे आसा पळय न्हू ते हांव सर्कुलेट करता मेन मुद्दे भितरले फोकस पॉयंट जे तेंच्यांनी आसा तितूंतले हॉनरियम टू बी पेड टू द ड्रायव्हर स्पीकर सर इट इज अ 12,000 पर मंथ केला हॉनरियम पेड टू अटेंडंट 6,000 पर मंथ केला फॉर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ द बालरथ बसीस 50,000 पर अकॅडमीक आम्ही इयर दिता फॉर इयरली इन्शुरन्स ऑफ द बालरथ आम्ही 50,000 रुपीज पर अकॅडमीक दिता डिझल आणि जो सेलिंग जी 300 लिटर पर्यंत वाढयल्या स्पीकर सर हांकां आम्ही पयली 3,00,000 आणि 64,000 दिताले आता आम्ही 4,00,000 आणि 16,000 पर्यंत हेजी अमाऊंट वाढयल्या हितूर करून आम्ही 2-3 गजाली ज्यो केल्या भितर स्पीकर सर एक म्हणजे कंपलसरी तांच्यांनी त्यांचो अकाउंट ओपन करपाक जाय आणि त्यांना DBT पद्धतीन त्यांना सॅलरी दिवपाक जाय एव्हरी इयर त्यांना 3% इन्क्रीमेंट फॉर द ड्रायव्हर अँड कंडक्टर वो आम्ही कंपलसरी केला त्याचे सर्क्युलर काढला तो सर्क्युलर ऑलरेडी हांव ऑन द टेबल ऑफ द हाऊस दवरता त्यांचे युनियन स्पीकर सर म्हाका येऊन मेळून गेले त्यांच्या युनियनान सगळे एक्सप्लेन केला A to Z हाज्या पयली केन्नाच त्यांचो अकाउंट त्यांना किती करताले एव्हरी सिजनाक ह्या ड्रायव्हराक घेतलो फुडल्या वर्सा ड्रायव्हराक बदलतले ते करपाक मेळचे ना एकदा त्यांना ड्रायव्हर घेतलो त्याकाच कंटिन्यू दवरचो पडटलो त्या खातीर त्यांचो अकाउंट ओपन करप त्यांचो इन्शुरन्स करप कारण आम्ही 50,000 रुपया बसीच्या इन्शुरन्साक दिता इट इज अ बीग अमाऊंट त्यांच्यानी ड्रायव्हर एक विषय 2 महिने तांकां जो पगार मेळना पडटा त्यांना रेग्युलर पैसे त्यांना फक्त पहिली 10 महिन्याचो पेमेंट मेळटालो आता आम्ही 11 महिन्याचो केला ह्या सर्क्युलरान बट ऑक्टोबर लेट मी कंप्लीट स्पीकर सर हांवें तांकां परत एकदा ऑक्टोबरान आफयल्या आनी ऑक्टोबरान आफयल्या उपरांत त्यांचो 12 महिन्याचो पेमेंट करता आनी त्यांच्या हितून स्लायटली रायज करता हें तांकां प्रोमीस केलां हांवें तेंचे स्वाती केरकर तेजे युनियन लिडर म्हाजे कडेन येवन डिस्कशन करून गेला ताज्या खातीर तितूरूय बी इन्क्रीज करता हे सांगला स्पीकर सर हो जो हे एक्च्युली एम्प्लॉई ऑफ द एडेड स्कूल तांकां आमी एम्प्लॉई म्हटलेले आसा बट एडेड स्कुलाच्या वतीन आतां तांकां कंपलसरी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर तांकां जावपाक जाय ते सांगला इन्शुरन्स कंपलसरी त्याच ड्रायव्हराक तेंच्यांनी कंटिन्युअसली घेवपाक जाय आनी एव्हरी इयर जो आमी इन्क्रीमेंट दिता तो तांकां पास ऑन करपाक जाय इतके सगळे ह्या सर्क्युलरान आसा हांव सगळ्या जाणांक सर्क्युलेट करता म्हाका तेंच्यांनी एग्री केला की तेंच्यांनी स्ट्रायक विड्रॉल करता म्हणून स्पीकर सर आयक आयक स्पीकर सर स्पीकर सर स्पीकर हे पळय एक अरे अरे राव रे वेंजी वेगास वेंजी ए ए एक पळय वेंजी गा बसून घ्या स्पीकर सर मुख्यमंत्री एकच मिनिट बसून वेंजी वेगास हांव तुका लास्ट सांगता की प्रत्येक पुलीच्या विषयावर उलयताना परमिशन घेऊन उलपाक जाय त्यो तुम्ही उठले तुम्ही उलयले ज्याच्या संबंध आसा थंय उलोवपाक सोदता तुका संबंध आसा जाय उलोवपाक विषय आसा न्ही रे आं तुका कॉलिंग एडिशन तुका उलोवपाक चान्स दिता आमी सर स्पीकर चर्चा चालू आसा न्ही चर्चा डिस्कशन चालू आसा थंय येता हांव तुम्ही आतां तूं ताका सांग न्हू बसपाक स्पीकर सर टेल कब्राल टू सीट डाऊन आय एम स्टँडिंग कोण काढटा तो मुवर पयले उलयता स्पीकर सर आणि मागीर जेना मिनिस्टर असा तो आन्सर करता आणि जर कॉलिंग अटेंशन जर कोण उलोवपाक जाय जाल्यार तुम्ही दिता स्पीकर सर आयकल लो पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे तांकां खबरच ना तांकां मातशे स्पीकर सर मातशे शिकय कितें रे स्पीकर सर आयचे स्पीकर सर स्पीकर सर स्पीकर सर स्पीकर सर लेट मी कंप्लीट हांव मुद्दामून सांगता तेंचे युनियन लिडर आयिल्ले त्यांनी म्हाका फक्त वयल्यान हावजान हे आयल्या उपरांत मेन्शन कर म्हणून सांगला हांव ताका तेंय सांगता त्यांनी म्हाका मेन्शन कर म्हणून सांगला आनी स्पेसिफिकली हांव मेन्शन करता आमी ताका 3% इन्क्रीमेंट दिला आनी 11 महिन्याची सॅलरी ह्या सर्क्युलरान म्हटल्या आनी तेणी मेन्शन कर कितें म्हणून सांगला की ऑक्टोबर म्हयन्यान जी सॅलरी 12,000 आनी 6,000 म्हटल्या ती आमी रिवायज करतले हांव मेन्शन करता आमी रिवायज करतले म्हणून आनी स्पीकर सर हांव मेन्शन करता आमी ती रिवायज करतले आनी मीन वायल आमी तेका 11 महिन्याची म्हटल्या पयली ती 12 महिन्याचेरूय दितले हे तेका दोनूय हांवें मेन्शन करता म्हण सांगला तेणी मेन्शन केल्या उपरांत आपूण विड्रॉ करता सब्सक्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स